कार्याला वाहून घेणारे आमदार किंवा या विकासाचा हा जो परिसर आहे या परिसराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे माननीय आमदार संजयभाऊ दंड, त्याचबरोबर आत्ता ज्यांनी आपलं थोडक्यात विवेचन केलं असे आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर विनोद जगतकर सर, आमचे चुलते आदरणीय भास्कर रोडे आणि ज्यांच्या अथक परिश्रमानं ही धम्म परिषद गेल्या 7 वर्षापासून या ठिकाणी होत आहे, म्हणजे वन मॅन आर्मी म्हटलं आपल्याला तरी चालेल असे आमचे मित्र, एक धम्मदूत म्हटलं तरी त्यांना चालेल, राजेंद्र घोडके साहेब, आणि त्यांना तेवढ्याच समर्थपणे साथ देणारे आणि पूर्ण परिदेशीची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे असे जगनबापू सरोदे, प्राध्यापक गायकवाड सर आणि या संयोजन समितीमधील सर्व सदस्य, या ठिकाणी आलेले उपासक उपासिका, इथं आल्यानंतर घोडके साहेबांना म्हटलं की पुढच्या वर्षीची ही धम्म परिषद ही फार आगळी वेगळी होईल, की या ठिकाणी जो निसर्गरम्य परिसर त्यांनी केलेला आहे, माळवणा हे जे माळरान आहे याच्यावरती नंदनवन फुलवण्याचं काम घोडके साहेब असतील, चंद्रकांत असतील यांनी जे परिश्रमपूर्वक केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं विशेष असं अभिनंदन, आदरणीय बनते उपकृत महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ज्ञातच आहे की मराठवाड्यामध्ये जे काही सेंटर धम्माचे सेंटर म्हणून उभा राहतात, आता बहुतांशी आपल्यापैकी बरेचसे जण अजिंठा या ठिकाणी गेलेले असतात, म्हणजे बंतेजींनी जवळपास 75 एकर जमीन अजिंठ्याच्या परिसरामध्ये घेतलेली आहे आणि कोरिया आणि अन्य विदेशातून बंतेजी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि बंतेजीने जो संकल्प केलेला आहे की देशातलं पहिलं पाली विद्यापीठ त्या ठिकाणी साकारत आहे, आदरणीय बंते यांच्या मार्गदर्शनाखाली मग दाभड असल, पूर्णा असल, अहमदपूर असल, लातूर असल, बीड असल आणि चांदापूरसुद्धा असल, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त धम्माची ऊर्जा मिळून देणारी केंद्र निर्माण होत आहेत, बीड या ठिकाणी आदरणीय धम्मशील बनते आणि आदरणीय उपगुप्त महाथेरो यांच्या माध्यमातून प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था निर्माण झालेली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून शिवणी या गावी 3 एकर जमीन घेण्यात आलेली आहे आणि लवकरच राहिलेली 7 एकर तिथं जमीन आहे, ती जमीन घेतल्यानंतर बीडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धम्म परिषद आयोजन करण्याचा संकल्प आदरणीय बनते धम्मशील यांनी केलेला आहे। मला या ठिकाणी कौतुक घोडके साहेबाचं यासाठी करावं असं वाटतं की त्यांनी प्रस्ताविकामध्ये सांगितलेलं आहे की बहुजन समाजाचा कुठलाही कार्यक्रम म्हटलं कार्यक्रमाच्या अगोदर पावत्या तयार होतात आणि त्या पावत्या मग त्या आमदार खासदार मंत्र्यापासून ते सामान्य माणसाच्या दारापर्यंत नेल्या जातात, पुन्हा त्या पावत्याचा हिशोब दिला जात नाही, ही एक शोकांतिका आहे आणि ही वस्तुस्थिती आहे। पण घोडके साहेबांनी या ठिकाणी सांगितलेल्या 7 वर्षापासून या धम्म परिषदेसाठी कुठल्याही व्यक्तीकडून धम्मदान घेण्यात आलेलं नाही आहे, पण मी घोडके साहेबाला विनंती करतो की घोडके साहेब तुम्ही हे करत आहात हे अभिमानास्पद आहे, पण इथं आलेला याच्यापैकी बराचसा नोकरदार वर्ग आहे, आमचंही काही कर्तव्य आहे का नाही, म्हणजे आम्हाला 1.5 लाख पगार आहे, 2 लाख पगार आहे आणि मग धम्माचं कार्य फक्त राजेंद्र घोडके सरांचं नाही आहे, इथला परिसर
चांगला करण्याचं काम हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. तर या परिषदेला जरी आपण काही दिलं नसेल तर स्वतःहून त्यांचा स्वभाव नाही मागण्याचा, पण एक बुद्ध धम्माचे पाईक म्हणून फक्त आपण येऊन स्टेजवरती भाषण करायचे का, अनाथ पिंडकाचं उदाहरण तथागताचं सांगायचं का, अनाथ पिंडकानं तथागतासाठी म्हणजे जे वन घ्यायचं होतं सोन्याच्या विटा टाकलेल्या होत्या आम्ही फक्त उदाहरणच द्यायची का, बाबासाहेबांनी असं केलं होतं एवढंच सांगायचं का, मग आमचं कर्तव्य काय आहे? म्हणजे आमचं कर्तव्य एवढं आहे का फक्त भाषण देणं? भाषण देवढं एवढं आमचं कर्तव्य नाही. तर या ठिकाणी आमचं हे असं कर्तव्य आहे की या परिदेशासाठी ही परिषद राजेंद्र घोडके सरांची नाही, तक्षशिला धम्म परिषद ही एकट्या व्यक्तीची नाही आहे. मग त्याच्यामध्ये मी सुद्धा आलो आणि आपण इथं बसलेले सगळेजण सुद्धा आलो की जो निधी आता इथं कितीही निधी आला तरी निधी कमीच पडणार आहे. त्यांनी जो काही प्लॅन आखलेला आहे म्हणजे विपश्यना सेंटर असेल, त्यानंतर विद्यार्थ्यासाठी हॉस्टेल असेल, याला करोडो रुपये जरी आले तरी याला कमी पडणार आहात. म्हणून उपासक म्हणून आणि उपासिका म्हणून आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे, यथाशक्ती आपल्याला जेवढं काही देता येईल तेवढं देण्याचं काम आपण या ठिकाणी करायला पाहिजे. तथागतानं ज्यावेळेस आपण या धम्माविषयी सांगतो सगळं दान देऊन गेल्यानं अनंत अनाथपिंडकाकडे काहीच उरलं नव्हतं, आणि मग आता तथागताकडे जायचं तर काय घेऊन जायचं? तर काळी मुठभर माती घेऊन ते शेवटी गेलेले होते तिथं. मग आता आपल्याकडे तेवढीसुद्धा क्षमता नाही का की आम्ही काही ना काहीतरी, मग 1000 रुपये असतील 500 रुपये असतील काही का ना आम्ही द्यायला पाहिजे ना, किंवा फक्त त्यांचं कौतुकच करायचं का? बरं हे करून करून किती दिवस करतील? एक लक्षात घ्या, हा दुसरा महत्त्वाचा मात आहे. नोकरी आहे, त्यांनाही मुलं आहेत, त्यांनाही संसार आहे, मग ज्यावेळेस रिटायर झाल्यानंतर काय करणार? या ठिकाणी ही धम्म परिषद वर्षागणिक मोठी होण्याचं काम हे आपल्या सगळ्यांचं आहे, आणि मला अभिमान वाटतो त्यांचं की ही स्वाभिमानी धम्म परिषद आहे. स्वाभिमानी धम्म परिषद यासाठी म्हणावं लागल की मी सुरुवातीला तुम्हाला जे सांगितलं की कार्यक्रम आमचा कुठलाही म्हटलं की पावती अगोदर होती आणि नंतर कार्यक्रमाचं नियोजन होतं, तर ते न होता या ठिकाणी त्यांनी ही धम्म परिषद या ठिकाणी गेल्या 7 वर्षापासून त्यांनी हे जे कुशल कर्म केलेलं आहे, धम्माच्या भाषेमध्ये सांगायचं तर त्यांचं हे कुशल कर्म आहे. आणि त्यांनी एक गोष्ट नाही सांगितली की जगन असल किंवा घोडके साहेब असल, त्यांनी जी दोघांनी कुशल कर्म केलेली आहे त्या कुशल कर्मामुळं असाध्य अशा रोगातून दोघंही बाहेर पडलेले. जगन कॅन्सरसारख्या रोगातून बाहेर पडलेला आहे, तर याचं कारण आहे त्यांनी केलेलं कुशल कर्म. घोडके साहेबाला कोरोना झालेला होता, 500 शुगर होती, 592. आता या ठिकाणी बऱ्याच जणाला समजतं 592 शुगर काय असते, म्हणजे 592 शुगर असताना त्या ठिकाणी त्याच्यातून जिवंत राहणं म्हणजे त्यांनी केलेलं कुशल कर्म आहे. हे कुशल कर्म आपल्या प्रत्येकाने करावं आणि ह्या कुशल आपली दानपारमिता वाढली पाहिजे. आपली सगळ्यांची दानपारमिता वाढली पाहिजे. या ठिकाणी आपली जर दानपारमिता वाढली तर बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं की मला भारत बौद्धमय करायचा आहे, फक्त भाषणातून भारत बौद्धमय होणार नाही, विहारं तयार झाली पाहिजेत, त्यानंतर महिलांचे संघ तयार झाले पाहिजेत, दर रविवारी विहारात लोकांनी गेलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे, चर्चा केल्या पाहिजेत, आणि चर्चा अंती बाबासाहेबांनी आम्हाला संघटित व्हायला सांगितलं, संघटना काढायला सांगितलं नाही, पण आम्ही जे आमच्या महापुरुषांनी सांगितलं त्याच्या उलटं करतो. संघटित होण्याच्याऐवजी बौद्धांच्या 12,500 संघटना या देशामध्ये, आणि मग प्रत्येकाला वाटतं हे जर काम मीच केलं तर मी स्टेजवर पाहिजे, मी अध्यक्ष पाहिजे, माझा फोटो पुढं आला पाहिजे आणि माझं नाव पेपरमध्ये आलं पाहिजे. मग काही जण वाचतात कार्यक्रम पत्रिका दिली कुणाकडं,
दिल्यानंतर पूर्ण वाचतात याच्यात तर माझं नाव कुठंच नाही म्हणतात. पण नाव असेल तर म्हणतात अरे आमक्याचं नाव वर आहे ते का लय माझ्यापेक्षा मोठा गेला का, त्याचं नाव वरून माझं खाली. हा मी पण आमच्यातून गेला पाहिजे ना, दंभ काय सांगतो आम्हाला. जर आम्ही बौद्ध धम्माचे उपासक उपासक म्हणून जर घेत असाल तर निदान आपल्या मनातला मीपणा तरी गेला पाहिजे ना. आणि जोपर्यंत आमच्यातला मीपणा जात नाही, आमच्यातले विकार जात नाहीत, हा धम्म वाढणार नाही. लोक येतील पण त्याच्या विचारामध्ये परिवर्तन होणार नाही, त्यांच्या वर्तनामध्ये परिवर्तन होणार नाही. आम्हाला अनुभव आलेले आहेत. बीडमध्ये आम्ही धम्म परिषद घेत असताना एका गावी गेलो, शिक्षक होता, त्यांनी सांगितलं ही धम्म परिषद बौद्ध महासभेची नाही, आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही. अरे म्हणलं हा काय पाकिस्तानमधला धम्म आहे का काय म्हणलं. अरे हा भारतातलाच धम्म आहे ना, धम्म परिषदच आहे ना, भंतेगणच आहेत ना त्या उपस्थित. नाही म्हणले आम्ही फक्त भारतीय बौद्ध महासभेचं असेल तर तिथंच आम्ही जाऊ. मग हे विकार कसे गेले त्यांच्यातले, कधी जातील. आणि विकारच गेले नाही तर तुम्ही धम्माचे पायी कसे होणार, आणि कसं तुम्हाला भारतीय बौद्ध महासभेचे सभासद म्हणायचं, सैनिक म्हणायचं, उपासक म्हणायचं. ज्यावेळेस कुठलाही धम्माचा कार्यक्रम असेल तर त्या धम्माच्या कार्यक्रमाला आता तो अरेंज कोण करत आहे याला महत्त्व नाही, त्या ठिकाणी आपली उपस्थिती असणं. आणि भंतेजी काही धम्मदेशना देतात, ती धम्मदेशना ऐकणं आमचं आद्य कर्तव्य आहे, पण त्याचे आयोजक कोण आहेत, कोणत्या संस्थेकडून तो आयोजित झालेला आहे, हे प्रकार आपल्याकडून थांबले गेले पाहिजे. आणि मला वाटतं की पुढच्या धम्म परिषदेला आपण सर्वांनी मिळून, जगन सर, गायकवाड सर, एक लक्षात घ्या, आपलं कर्तव्य आहे, पुढच्या धम्म परिषदेचे याच वर्षी मी 25,000 जाहीर करतो, माझ्यापासून सुरुवात करतो. कारण ही धम्म ही चांदापूर नगरी या ठिकाणी जे संकल्प या संस्थेने केलेला आहे तो जर पूर्ण करायचा असेल, फार तुऱ्यासाठी नाही घोषित केलेलं साहेबाब, हे माझं आद्य कर्तव्य आहे, हे माझं आद्य कर्तव्य आहे. मी एक उपासक या नात्यानं, उपासक या नात्यानं की आपण इथं आलेलं जवळपास 50% नोकरदार वर्ग आहे, प्रत्येकाने 2,000-5,000 दिले तर गोडके साहेबाला याच्यापेक्षा भव्य दिव्य कार्यक्रम घेता येईल ना. नाही तर आहे त्या पैशात मॅनेज, ते म्हणत नसतील पण पैसा कसा उभा करतात ते जगनला त्यांनाच माहिती येते. म्हणजे हे सगळ्याच्या गोष्टीचे सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. तर त्यासाठी आपण आपली नैतिक जबाबदारी म्हणून, धम्माचे पायिक म्हणून, उपासक म्हणून पुढच्या धम्म परिषदेला त्यांना स्वतःहून द्यायला पाहिजे. आपण मागाय त्यांनी मागावं अशी अपेक्षा नाही आहे आपली, की एवढा सुंदर परिसर ते डेव्हलप करतात. आणि विशेष म्हणजे की कुणाच्या जातीवर उलणा या धम्मामध्ये आल्यानंतर, पण चर्मकार समाजातला एक माणूस, भारतातला एक नंबरचा माणूस असेल की अशा पद्धतीची धम्म परिषद या ठिकाणी ते घेत आहेत की आम्ही बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिलेला आहे, छाती ठोकपणे सांगतात. पण किती असे महापुरुष पुढं येऊन स्वतःच्या पैशाने धम्म परिषदा घेतात हे एक प्रश्नचिन्ह आहे. तर मला सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी पुढची धम्म परिषद आपल्या सर्वांच्या धम्मदानातून झाली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेबाच्या विचाराचे पायिक आहोत असं मला वाटलं. काय माधव, बरोबर आहे का नाही? तर मला वाटतं आमचा माधवने जरी 25 प्राध्यापक केले तर 5,00,000 तेच गोळा करतील, 2,50,000 पगार आहे माधवला. म्हणजे या ठिकाणी जगतकर सरला 2,50,000 आहे, एक एक तुम्ही जोगच एक एक धम्म परिषद करू शकाल. जगतकर रोडेमध्ये एवढी ताकद आहे इथं. आता साहेब तुम्ही संस्था चालक आहेत, तुम्ही महाराष्ट्रातली नंबर एकची धम्म परिषद घेता, माझ्या हे समावेशक आहेत यांच्याविषयी बोलण्याचा मला अधिकार आहे. आपण वयानं ज्ञानानं माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात आपल्याबद्दल. हां, तुमच्यावर सगळं हे तुम्ही दिलेलं हे काही कमी नाही आहे. तुमच्या वडिलाच्या कुशल कर्मामुळं खऱ्या अर्थानं या भागाचा विकास होतो आहे. म्हणजे जगतकर कुटुंबानं केलेलं कष्ट किंवा त्यांनी दिलेला त्यागातून ही जमीन मिळालेली आहे. तर मला वाटतं माधव, बीड जिल्ह्यातल्या प्राध्यापकांनीच ही पुढच्या वर्षी धम्म परिषद करावी,
शिक्षक प्राध्यापकांनीच पुढाकार घ्यावा. मी बीडमधून घेतो, तुम्ही आणि दोघं परळीतून घ्या आणि घोडके साहेबाचा जरा आर्थिक भार आपण कमी करू. ते तर करणारच आहेत, कारण त्यांनी व्रत घेतलेलंच आहे. पण आपली नैतिक जबाबदारी आहे की शिक्षक असेल, प्राध्यापक असेल, अहो आमच्याकडे बीडला रिक्षा ड्रायव्हरसुद्धा पैसे देतो. तिथं आम्ही सवय लावल्यात लोकांना. आम्ही कुठल्याही लोकांना गाड्या करून धम्म परिषदेला या म्हणत नाही. आम्ही म्हणतो पैसेही द्या आणि धम्म परिषदेला या, तर त्याला धम्माविषयी जाणीव होईल. म्हणजे गाड्या करून द्यायच्या हे काय एकटं राजेंद्र गायकवाड घोडके साहेबाचं काम आहे का वैयक्तिक त्यांच्या मुलाचं का मुलीचं लग्न आहे का? धम्माचं काम आहे ना. मग प्रत्येकानं ठरवलं पाहिजे की माझी नैतिक जबाबदारी आहे, माझ्याबरोबर 10 लोकांना मी बरोबर घेऊन येईल. हे झालं तर धम्म वाढल, इतर लोकांमध्येही धम्म जाईल. आदरणीय धम्मशील बंतीजीच्या मार्गदर्शनाखाली जे काही कार्यक्रम होतात, मला अभिमानानं आणि स्वाभिमानानं सांगावंसं वाटतं की बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं एक रुपयासुद्धा कुठल्याही पक्षीय कार्यकर्त्याकडून घेतला जात नाही. आणि जयंती झाल्यानंतर त्याचा हिशोब दिला जातो. 8.5 लाख रुपयाचा FD दौंडसाहेब महाराष्ट्रातील पहिला शहर असेल बीड की जयंती उत्सव समितीचे उरलेल्या पैशाचा हिशोब देतं आणि त्याचा FD नॅशनलाइज बँकेमध्ये आहे. आणि ही जोपर्यंत पारदर्शकता येत नाही तोपर्यंत लोक आपल्यावरती विश्वास ठेवणार नाहीत. आमचा कुठलाही कार्यक्रम बीड शहरामध्ये असेल, काल माता रमाईची जयंती आदरणीय बंते धम्मशील यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली, 35 लोकांनी रक्तदान दिलं, त्यानंतर खीर, त्यानंतर खिचडी वाटप, जवळपास 30,000 खर्च झाला, पण तोही सर्व सभासदाकडून कुठल्याही एकाच बैठकीमध्ये सगळे पैसे तयार होतात. मग हे का होत नाही आमच्याकडून? ही जाणीव आमच्यामध्ये निर्माण का होत नाही? जोपर्यंत तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव निर्माण होत नाही तोपर्यंत कुठलंही सामाजिक काम पुढं जाणार नाही. सामाजिक काम पुढं जाण्यासाठी त्या कामामध्ये पारदर्शकता यावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. खरच्या धम्म परिषदेची धम्मदान जाहीर केलं. मी गतवर्षी ह्याकडे काही सांगत नाही, परंतु यावर्षी मात्र फार गतवर्षापेक्षा मी कमी दान दिलं, 5,000 दिले. गतवर्षी 10 दिले होते. पुढच्या वर्षी हा 10 जो आकडा आहे तुमच्या सर्वांच्या साक्षीनं, की धम्म परिषद जोपर्यंत आहे तोपर्यंत मीही या धम्म परिषदेला प्रत्येक वर्षाला 10,000 रुपये दान देणार आहे. ए माझ्या मित्रांनो, लागू द्या डोहाळे, येऊ द्या जन्माला, सूर्यकुळाचं सूर्यपुत्र तेच वारस उद्याचे, त्यासाठी आज जगायचे आहे. जगणे मरणे या धम्मासाठी, याच धम्मासाठी आहे. यानंतर मी विनंती करतो आहे की आदरणीय आमदार संजय भाऊ दौंड यांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं या धम्म परिषदेच्या वतीने. मी त्यांना विनंती करतो. तुमचं एक मिनिट. त्या ती जी 36-36 योजना आहे आमदार साहेब, त्यामध्ये 10% संस्थेनं भरावं असं प्रोव्हिजन आहे. मी मंत्री महोदयांना भेटलो परवा वर्षात, त्यांना सांगितलं, संजय बनसोडेंनाही सांगितलं, सामाजिक न्याय विभागाचे सचिव त्यांनाही सांगितलं. जर 5 कोटी रुपये जर द्यायचे असतील तर 50 लाख रुपये कोणती संस्था आहे आपली भरू शकेल हो त्या अगेन्स्टमध्ये नजर आहोत. म्हणून आमदार महोदयांना एक निवेदन आहे की तो 36-36 GR बदलून किमान 2% जात करावं अशी माझी आपल्या सगळ्यांना मागणी. सातवी अखिल भारतीय धम्म परिषद आज वसंतनगर आणि चांदापूर या परिसरातील चेतवन या ठिकाणी
आयोजित केली गेलेली आहे. गतवर्षी 6व्या धम्म परिषदेला मी या ठिकाणी उपस्थित होतो, परंतु यावर्षी कोरोनाचं महाभयंकर संकट संपूर्ण जगावरती होतं आणि ते आता हळूहळू कमी होत आलेलं आहे आणि यामुळं आयोजकांनी हा कार्यक्रम परिषद बंद होऊ नये म्हणून एक 200 लोकांना बोलावून ही परिषद आपली चालू ठेवायची निर्णय घेतला. या परिषदेस उपस्थित यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आहे पूज्य भदंत उपगुप्त महाथेरो पूर्णा. कार्यक्रमाचे या परिषदेचे अध्यक्ष ज्यांच्या वडिलांनी या ठिकाणी ही जागा तत्कालीन या राज्याचे नेते यशवंतराव चव्हाण साहेब यांच्याकडनं आपल्याला मिळवून घेतली असे कार्यक्रमात या परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनंतरावजी जगतकर साहेब मंचावर उपस्थित ज्यांनी आत्ताच आपले विचार या ठिकाणी आपल्यासमोर मांडले असे प्राध्यापक प्रदीप जिरोडे मंचावर उपस्थित भास्कर राणा मंचावर उपस्थित प्राध्यापक विनोदजी जगतकर मंचावर उपस्थित बंतेजी समोर बसलेले सर्व उपासक उपासिका समोर बसलेल्यापैकी बरेच जण माझ्या ओळखीचे आहेत त्यामध्ये प्राध्यापक दासू वाघमारे सर या ठिकाणी आहेत. या परिसरातील चांदापूर या गावचे सरपंच बलरामजी मिसाळ आहेत. आमचे चंद्रकांतजी गायकवाड या ठिकाणी हजर आहेत. या ठिकाणी ज्यांनी आत्ता परवाच 2 दिवसापूर्वी ज्यांना परळी भूषण पुरस्कार मिळाला असे प्राध्यापक माधवजी रोडे मिलिंदजी घाटगे आंबेजोगाऊन या ठिकाणी आलेले डी के कांबळे संजयजी साळवे मी अनेकांची नावं घेऊ शकतो, परंतु प्रमुख जे अहोरात्र ही परिषद यशस्वी करण्याकरता गेली 7 वर्ष या ठिकाणी प्रयत्न करतात असे माझे जीवलग मित्र जगनबापू सर्वदे आणि राजेंद्रजी घोडके उपस्थित सर्व उपासिका उपासक. गतवर्षी या ठिकाणी मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस मला वाटतं नेटकंच म्हणजे विधान परिषदेत माझी नियुक्ती झाली होती आणि आत्ता जसं घोडके साहेबांनी सांगितलं अनेकांनी उल्लेख केला आत्ता रोडे सरांनी सांगितलं की बापू माझ्याकडे आले आणि त्याच्या आधी आले होते तेव्हाच माझ्याकडे लेटर पॅड तयार नव्हतं आणि लेटर पॅड आला आणि बापू आले म्हणजे पहिलं पत्र या शुभकामासाठी मी त्यावेळेस दिलं होतं. मला खरं मनापासून त्या गोष्टीचा आनंद आहे की आज ही जी परिषद आपण या ठिकाणी आयोजित केली ज्यांचा विचार घेऊन आज आपण सर्व जगभरामध्ये आपलं जीवन जगत आहोत असे गौतम बुद्ध जे एक चांगले तत्त्वज्ञ ध्यानी आणि आध्यात्मिक शिक्षक म्हणून त्यांचं जगभरामध्ये आज आपण नाव घेतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांच्या विचारावर आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण जगण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहात. आता सरांनी सांगितलं की नुसते त्यांचे विचार ऐकून किंवा विचार मांडून आपलं
ध्येय साध्य होणार नाही. ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आपल्या राज्यामध्ये 1891 साली महू येथे झाला. आपण दरवर्षी त्यांच्या जयंत्या संपूर्ण राज्यभरामध्ये देशभरामध्ये साजऱ्या करतो. तसं आता सरांनी सांगितलं की जयंत्या साजऱ्या करताना आपणा सर्वांना माहिती आहे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती नाही तर प्रत्येक महापुरुषाची जयंती साजरी केली जाते. परंतु आपण जर एक 15 वर्षापूर्वीचा काळ पाहिला आणि आत्ताचा काळ पाहिला त्याच्यात फार मोठा बदल झालेला आहे. आता जी तरुण पिढी आहे ती सर्व समाजातील, वेगळा अर्थ घेऊ नका, सर्व समाजातील जी तरुण पिढी आहे म्हणजे ज्या हेतूनं ज्या कामासाठी आपण जयंत्या साजऱ्या करतो त्याचा मुख्य हेतू बाजूला राहतो आणि वेगळ्या दिशेनं सध्या सगळीकडे चालू आहे. आता मी माझं उदाहरण देतो. आंबेजोगाईमध्ये शिवाजी महाराजांची जयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते, तसे अनेक समोर राज्यभरामध्ये देशभरामध्ये अनेक ठिकाणी साजरी होते. पण आमच्या इकडे आमच्या समाजातील लोकांनी पोरांनी मिटिंग घेतली म्हणजे आता भगवानवर जयंती साजरी करायची. पहिलं वर्ष जयंतीला पैसे गोळा केले, इतरत्र खर्चून टाकले आणि ज्यांना कुणाला समजा त्या कार्यक्रमात बोलवलं होतं हत्ती घोडे वगैरे त्यांचे पैसे मी सारले. तुम्हाला सांगतो मी सांगितलं दुसऱ्या वर्षी माझ्याकडे तुम्ही आता यायचं नाही, तुमची तुम्ही जयंती साजरी करा. आणि त्यांना मी हे पण सांगितलं की भगवान बाबा हे फक्त के वंजारा समाजाचे दैवत नाहीत. ज्यावेळेस भगवान बाबा आंबेजोगाई शहरात यायचे आमचा जन्मही नव्हता, त्यावेळेस ते आंबेजोगाईच्या खडकपुऱ्यावरचे हनुमान काळा हनुमान मंदिर आहे, आंबेजोगाई बरीच कंपनी या ठिकाणी आहे, त्या मंदिरावर थांबायचे आणि त्यांचे शिष्य कोण होते सर्व भोसले मंडळ आणि लोमटे मंडळ. आमचं एकच घर होतं वंजारा समाजाचं, दिलीपजाच्या आजोबांचं. म्हणून ज्या पद्धतीनं म्हणजे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं की हे चाललं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. जसं आता सरांनी सांगितलं की सर्वांचा सहभाग पाहिजे. महामानवानी हे जे केलं हे तुमच्यासाठी केलेलं आहे. हा तळागाळातील माणूस हा स्वतःच्या पायावर उभं टाकला पाहिजे, त्याला समाजात त्याचं जे स्थान आहे ते स्थान उंचावलं पाहिजे आणि त्याला चांगलं जीवन जगता आलं पाहिजे. म्हणून ही शिक्षण त्यांनी दिली आणि ह्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. दुसरं मी माझ्या मनातलं बोलणार आहे, मला मनात म्हणजे ठीव वाटत नाही. मिलिंदजी घाडी या ठिकाणी आहेत. माझ्या गावातला परवा एक प्रकार झाला, परंतु मी काय म्हणतो परत ऐका ऐका मी काय सर्व समाजातील हे वाक्य लक्षात ठेवा. माझ्या गावामध्ये कधी नव्हे, या लॉकडाऊनमध्ये काय झालं, माझ्या गावात दलित समाज आहे, होलार समाज आहे, मातंग समाज आहे, वंजारा समाज आहे, मग पुण्या मुंबईला राहणारी सगळीच मंडळी एकट्या दोंडोडीची नाही, सगळ्या देशभरात आपापल्या घरी परत गेली. अनेकांनी मायबापसुद्धा पाहिले नसतील एकदा तिकडे गेल्यानंतर, तेसुद्धा परत आले. पुन्हा मी खरं बोलायला तुम्हाला सांगतो, आमच्या गावामध्ये काही परवा एक घटना घडली होती. मिलिंदजी तुम्हाला या ठिकाणी मी मुद्दाम उल्लेख करतो कारण यदा कदाचित पुन्हा तो विषय वाढण्यासारखा म्हणून मला इथं सगळ्यासमोर बोलणं गरजेचं आहे. आमचे रानबा सुतार म्हणून त्यांच्या आई वारल्या आणि नेहमी ज्या ठिकाणी प्रेत दहन करायचे त्या ठिकाणी तिथला जो कोणी समजा शेतकरी त्यांनी ते अडवलं
त्याच्या वडिलांनी तिचं जागा दान दिलेली होती, परंतु ते दान देणारे मयत झाले. आणि आता ही जी नवीन पिढी आहे, त्यांना वाटलं तर जागेचा भाव लाख रुपये गुंटाय तर मग मला पैसे का नको. म्हणून तो प्रकार झाला होता. मी तुमच्या माहिती सांगतो, दवंडवडीला 10 लाख रुपयाची स्मशानभूमी मंजूर आहे. मी त्या पोरानं बोलवून घेतलं होतं सगळ्यांना, त्यांनी तुम्हाला चुकीचं सांगितलं. मी त्यांना बोलवून घेतलं, त्यांच्या हातात इस्टिमेट दिलं, वर्क ऑर्डर दिली, त्यांना म्हटलं मी जागेसाठी प्रयत्न करतो. जागाही पाहिली मी, जागा पाहिली, जागा दाखवली, ते म्हणले ही जागा नको आम्हाला. आणि म्हणून तो प्रकार घडला. आणि खेड्यात सगळीकडे परिस्थिती अशी का आता गावाभोवती म्हटलं गुंटा 1-2 लाख रुपयाच्या खाली भाव नाही, कुणी जागा देत नाही. मग थोडं गावामध्ये वातावरण दलित वगैरे असं वातावरण झालं होतं. मी पुन्हा परवा गावात गेलो, मीटिंग घेतली, मग मी लोकांना विचारलो हो जागेत, लोक म्हणले आमची काहीच अडचण नाही. मग ते पोरं मी यायलो म्हणून ते निघून गेलं गावाच्या बाहेर. मग त्यांना परत बोलावून घेतलं मी, तर ते म्हटले लांब होतं. मग मी त्यांना उदाहरण दिलं, परळी शहरात जर शिवाजीनगरमध्ये जर माणूस मयत झाला तर त्याला कुठे यावं लागतं, असे त्यांना 2-3 उदाहरणं दिले. मग लोकांनी त्यांना शिव्या घातल्या, ते प्रकरण मिटलेलं आहे. मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतोय की अशी ही काही मंडळी अनेक गावामध्ये आहे, ते सर्व समाजात आहे. म्हणून ज्यामुळं समाजामध्ये जे मतभेद होतात त्याला ह्या गोष्टी काही कारणीभूत आहेत. मी माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगितली. मी या प्रसंगी आपल्याला फार वेळ घेणार नाही. बंतेजीने या ठिकाणी आम्हाला सूचना केल्यात. गतवर्षी या ठिकाणी मी आपल्याला येऊन बोललो होतो, परंतु एक वर्ष पूर्ण कोरोनामुळे आर्थिक संकट संपूर्ण देशभरावर ओढवलेलं आहे. आता हळूहळू थोडं कुठंतरी म्हणजे सुरुवात झालेली आहे. बंतेजी मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो या ठिकाणी की गेल्या वर्षी म्हटलं होतं योग आयोगानं आपल्या या विधानसभेचे आमदार राज्याचे सामाजिक न्यायमंत्री माननीय आमदार धनंजय मुंडेसाहेब हे आहेत, त्यांच्या कानावर या गोष्टी आम्ही घातलेल्या आहेत. बापूंना कल्पना आहे, जगतर साहेबांना कल्पना आहे, तुम्ही त्यांना भेटलात, तुम्ही परेला ज्यावेळेस भेटली त्यावेळेस आम्ही आपलं उद्घाटन होतं बरोबर आहे स्मशानभूमीचं. त्या दिवशी मी साहेबांना म्हटलं की मला पुढं दुसरं काम आहे, आणि ही सगळी मंडळी बंतेजी वगैरे थांबलेत गेस्ट हाऊसला, त्यांनी आपल्याला वेळ दिला, आपलंही म्हणणं त्यांनी ऐकून घेतलेलं आहे. आपण जो मुद्दा मांडला तो 100% रास्त आहे. कारण आज जर समजा जवळपास 4.5 कोटीचं जे अंदाजपत्रक आहे, या अंदाजपत्रकाला जर आपल्याला मंजूर घ्यायची असेल तर 10% वाटा हा त्या संस्थेचा पाहिजे. मग ती कुठली संस्था असतो, आपल्या इथली असेल किंवा अन्य राज्यातल्या कुठल्या ठिकाणी संस्था असेल, मग या संस्थेने 10% पैसा आणायचा कुठून? ही गोष्ट 100% आपली मंजूर आहे. मी स्वतः वर्षातही गायकवाडांना मी निवेदन देतो, ताईंना सोबत घेतो, ताईंचंही पत्र तयार करतो. मुंडेसाहेब तर 100% आपल्या सोबत आहेतच, त्यांच्याही कानावर ही गोष्ट घालतो. आणि हा जो शासन निर्णय आहे 10% ऐवजी 2% किंवा त्यापेक्षा एक समजा 1-2% 2-3% आणण्यासाठी निश्चितपणे मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रयत्न करतो. मी काय म्हणतो प्रयत्न करतो, कारण हा माझा एकट्याचा विषय नाही. हा विषय शेवटी येतो कॅबिनेट समोर, आणि कॅबिनेटची मान्यता झाल्यानंतर त्याला त्याचं शासन निर्णयात रूपांतर होतं. यासाठी निश्चितपणे मी टोकाचं म्हणजे पाऊल घेऊन मुंडेसाहेबांच्या आजच मी आता इथून निघताना कानावर घालतो आणि हा विषय आपला मार्गी लावतो, जेणेकरून या आपल्या परिसराचा विकास होईल. गतवर्षी बोलल्याप्रमाणे जगतर साहेबांनी बापूंनी आपण सर्वांनी त्याचं अंदाजपत्रक तयार केलं, ते अंदाजपत्रक बीडला आपण दाखल केलं, ती 1 प्रत्याची आम्ही मुंबईला डायरेक्ट मंत्री महोदयाकडे पण दिलेली आहे. परंतु ही जी आडकाठी आहे ही दूर करण्याचा मी निश्चितपणे या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करतो. दुसरा विषय या ठिकाणी आज मुद्दा म्हणून येण्यासाठी रस्त्याची फार मोठी अडचण आहे. तुम्हाला माहीत नसेल तर माझ्या गाडी दोन्ही टायर पंक्चर झालेत, म्हणजे माझी स्टेपनी ऑलरेडी हवा नाही. मी ड्रायव्हरला म्हणलो तर गाडीत हवा आहे का स्टेपनी, ते मला आहे हवा. तुमचंही गेलं का? बंतेजीचं टायर गेलं. म्हणजे रस्त्याची फार मोठी अडचण आहे. शेवटी कुठलंही काम करायचं म्हटलं आणि कुठं जायचं म्हटलं तर आता प्रत्येकावर गाडी आहे, विना गाडीचं कोणीच नाही. पूर्वी एक काळ असा होता की दौंडवाडीवरून माझे वडील शाळेला परेला पायी यायचे. साहेब आमचं अंतर फार कमी मधून, म्हणजे दौंडवाडी ते परळी अंतर आमचं 13 किलोमीटर आहे. आमचा दौंडवाडी निघालं की आमच्या लमनतांड्याहून मालेवाडी मध्ये एकदम शॉर्टकट आहे आमचा. पण ती आता परिस्थिती राहिली नाही,
शेतात जरी जाईल तरी प्रत्येकापेक्षा गाडी मोटरसायकल म्हणून रस्ता अत्यंत आवश्यक आहे. आपलं हे ठिकाण तर दरवर्षी आत्ता सांगितलं की सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी म्हणजे या सुरुवात केली धम्म परिस्थितीची त्यावेळेस 400-500 लोक होती, परंतु गतवर्षी पाहिलं आपण जवळपास 2,500 लोक असतील गतवर्षी. आता यावर्षी कोरोनामुळं संख्या कमी आहे, पण पुढच्या वर्षी तुम्हाला सांगतो निश्चितपणे मला खात्री आहे कमीत कमी 4,000 ते 5,000 लोक येतील पुढच्या वर्षी. म्हणून इथं जागेची कमतरता नाही आहे. आता सांगेल 310 एकर जागा या ठिकाणी आहे, परंतु रस्त्याची जी अडचण आहे ती दूर करण्याकरता आज या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता भिसेसाहेब या ठिकाणी आलेले आहेत. कुठेत भिसेसाहेब? हां भिसेसाहेब या ठिकाणी आलेले आहेत. गावचे सरपंच मिसाळ बळीरामजी या ठिकाणी आहेत. आमचे गायकवाड चंदू गायकवाड ज्यांनी जमीनमध्ये येते ते पण इथं आलेले आहेत. आपण चांदापूर मार्गे डोंगरतुगाच्या अलीकडे येते म्हणजे गावापाशी पुल आहे का तिथून यावं लागतं मध्ये, तर चांदापूर मार्गे हा जो शॉर्टकट आहे इकडून अंतर पडतं 2 किलोमीटर. पण मी साहेबांना सांगितलं हा रस्ता करून नुसता भागणार नाही, आपल्याला हा पण रस्ता करावा लागेल, कारण दोन्ही बाजूनं कारण येणारा प्रत्येक माणूस काही इकडून असा फिरून इकडे येऊ शकत नाही. म्हणून या भागातली मंडळी या रस्त्याने येईल आणि इकडून येणारी मंडळी वसंतनगरी मार्गे येईल. म्हणून दोन्ही रस्त्यासाठी घोडके साहेबांना त्याची कल्पना आहे की त्याला आधी आराखड्यात हे दोन्ही नावं घ्यावं लागतात रस्त्याची आणि त्याच्यानंतर त्याच्यावर निधी पडतो. म्हणून भंतेजींना मी या ठिकाणी सर्वांच्या साक्षीनं म्हणजे सांगतो की आम्ही याचा आराखड्यात समावेश करून पुढच्या वर्षी कमीत कमी एक तर रस्ता पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आम्ही. हां म्हणून या प्रसंगी मी आपला फार वेळ घेत नाही, या धम्म परिषदेसाठी मला तुम्ही या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल जगदर साहेब आपले आणि आप सर्व संयोजकाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मी विधान परिषदेमध्ये काम करत असताना वेळोवेळी आपल्या काय अडचणी असतील तर तुम्ही माझ्या कानावरती जर आपण नेहमी मला सांगितलं की ह्या अडचणी आहेत तर निश्चितपणे त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेल एवढंच या ठिकाणी सांगतो. कारण बाकीसारखं मला काही फार असं म्हणजे मोठे बोलतात नव्हे सुभाषराव बोललं तर करावं अशी आपली पहिल्यापासून ही आहे, तर म्हणजे माणसाची किंमत राहते नाही तर काय कोपऱ्याला गुळ लावून तर खाता येत नाही आणि काहीच नाही माणसाला. म्हणून तसं न करता मला जेवढं काय करता येतं तेवढं निश्चितपणे आपल्यासाठी आणि या परिसराचा विकास व्हावा यासाठी मी प्रयत्न करेल एवढंच सांगतो. थांबतो. जय भीम. त्यांचं दार आम्हाला 24 तास उघडाय. आम्ही ज्या ज्या सूचना भाऊंना सांगतो ती लगेच सोडण्याची तयारी भाऊची असते. कोरोनाची टेस्ट तिथं समोर ठेवलेली आहे ती करून घ्यायची आहे. त्या आरोग्य विभागाचे पथक या ठिकाणी आलेलं आहे, त्यांना जायचं आहे. ज्यांनी ज्यांनी तपासणी केली नाही त्यांनी एक एक जण उठलं तरी समजा भाषण होईल आणि त्यानंतर मंत्रीजीकडे साहेब यांना मी विनंती करतो. विजय हजाराने करायचं आहे सर, माझे शब्द माय बापालाही नतमस्तक होत नाही, परंतु तुमच्या चरणावर बरोबर यांना थोड्या दिवसात पण आमचे काम करून घ्यायचे असतील ते त्यांना घेत त्यांना की सतत त्यांना आमदार की बरेच भास्कर प्राध्यापक विनोद महानुभाव आता एकाचं नाव घेतलं मी तर 100-100 लोकांच्या नावावर राज करतो. धम्म दिला विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारा धम्म दिला काळाच्या कसोटीवर उतरणारा धम्म दिला. बौद्ध ही काही जात नाही, बौद्ध ही विचारधारा आहे. बौद्ध हा समतावादी विचार आहे, बौद्ध हा विज्ञानवादी विचार आहे. तो धम्म बाबासाहेब आंबेडकरने आपला नेला. 5 लाख लोकांनी एकाच वेळा एवढं जगाच्या इतिहासात पहिलं उदाहरण 5 लाख लोकांनी धम्म दीक्षा घेतली बाबासाहेब यातून. बाबासाहेब नागपूरला श्याम हॉटेलमध्ये थांबले होते. अंदासराव श्याम हॉटेल नावाचं फार मोठं हॉटेल आहे तिथं, ते थांबले होते.
आणि खुश होते बाबासाहेब. 14 ऑक्टोबर संपला, 15 ऑक्टोबर सकाळ झाली, बाबासाहेब खुशीचे मूडमध्ये सगळ्या पेपरमध्ये हेडलाईन, सगळे पेपर त्या वामनराव गोडबोले नावाचे ग्रस्त होते, संयोजक होते, त्यांनी ते पेपर सगळे बाबासाहेब दिले. बाबासाहेब त्या बातम्या बघून, गर्दी बघून खूप खुश झाले. आणि पुढे काय करायचं ह्याचं पण डोक्यात त्यांचं नियोजन चालू झालं. मिलिंदराव ऐका जरा, महत्त्वाचं बोलतो मी थोडंसं, एवढं काही हे नाही आहे, जास्त बोर करणार नाही मी तुम्हाला. तर त्या ठिकाणी सकाळी सकाळी काही पत्रकार आले अभिनंदन करण्यासाठी बाबासाहेबांचं. वामनराव गोडबोले म्हणले की बाबासाहेब काही भेटू इच्छित नाहीत, बाबासाहेब भेटण्याची शक्यता कमी आहे, तरी पण प्रयत्न करतो. ते म्हणले आम्हाला 2 मिनिटं द्या, फक्त 2 मिनिटं द्या. बाबासाहेब एक एक मिनिट महत्त्वाचा होतो, तर 2 मिनिटं द्या म्हणले पत्रकार. जाऊन सांगतो म्हणले बाबा, बाबासाहेबांनी जर परवानगी दिली तर मी जाऊन सांगतो, बाबासाहेबांची परवानगी मिळाली तर मी तुम्हाला निश्चितपणे गाठ घालून देऊ त्यांची. वामनराव गोडबोले बाबासाहेबांकडे गेले. बाबासाहेबांनी सांगितलं की गेले 25-30 वर्ष हे पत्रकार माझ्या मागे हात धुवून लागले, तर आता मी निवांत बसलो आहे, इथंही आले का ते पत्रकार आता माझ्या मागे हे करायला, त्रास द्यायला मला? नाही नाही बाबासाहेब म्हणते आपल्याबरोबर फक्त चहा घेऊ इच्छित, बाकी काहीच नाही, चहा पाणी जाईल, कुणीही प्रश्न विचारणार नाही. कारण व्ही आय पी असं म्हणजे प्रश्न उत्तर होतात ना, पत्रकार सवय आहे. इथं 2-3 पत्रकार आहेत आमचे उपस्थित, नागेशराव आहेत तिथून आलेले आहेत, लगसकर जे आहेत, बालाजी आमचा तिथून आला आहे. तर बाबासाहेब तयार नव्हते पत्रकाराची भेट घ्यायला. संजय आपण म्हणणार ते बरोबर, आपण दूरदृष्टी आहेत, आपल्याकडे दूरदृष्टी आहे. आणखी माहिरा येऱ्यात आम्ही खरं म्हणजे आम्ही भीतभीत हे परिषद घेतली होती. आम्ही दरवर्षी आम्ही माधव परिषदेला जास्त जास्त लोक येऊन प्रयत्न करतो, यावेळा कमी लोक येऊन प्रयत्न केला. पहिली परिषद आहे ही, पण तरी लोक काय ऐकत नाहीत, लोक बरेच दूरदूरून येत आहेत, त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बाबासाहेबांनी वामनराव गोडबोलेंनी सांगितलं फक्त 2 मिनिटं आपल्यावर चहा घेतील, पत्रकार जातील, प्रश्न कुणीही विचारणार नाही. बाबासाहेबांनी ठीक आहे, कुणी प्रश्न विचारायचा नाही, त्या अटीवर माझ्याकडे बरोबर चहा घ्यायचं सगळ्यांनी. आले पत्रकार, चहा पाणी झालं आणि हास्यखुशीत पत्रकार परत जायला निघाले. पण एक खमक्या पत्रकार निघाला त्यातला, ते तो पत्रकार म्हणला, जाता जाता म्हणला, बाबासाहेब फक्त एकच प्रश्न म्हणे, एकच फक्त एकच. बाबासाहेब म्हणले, अरे तुम्ही अगोदर कबूल केलं तर मला की मी प्रश्न विचारणार नाही कुणी, तरी आणखी कशाला प्रश्न विचारतो काय, पण एकच प्रश्न, फक्त एकच वाक्यात प्रश्न आहे माझा. बाबासाहेब म्हणे, तुम्ही 5 लाख लोकांना हे केलं, त्याच्यावर अभिनंदन करावं, तेवढं थोडं आमच्या नागपूरचं नाव जगाच्या पातळीवर तुम्ही पोहोचवलं. चांदापूरचं नाव जसं भारताच्या पातळीवर पोहोचते, आता हे जे टी व्ही आहे वगैरे आहेत ना, संजयराव हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळ 15-20 हजार लोकांच्याकडे घरात जाणार आहे. समज मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात हे सगळं रॅली होणार इथून. तर सांगायचं तात्पर्य असं की नागपूरचं नाव सगळ्या जगात झालं, त्यावर तुमचे आभार मानवते थोडे. पण एक सांगा म्हणे, तुम्ही काल सकाळी 9 वाजता महार होतात, प्रश्न विचारा, प्रश्न ऐका मिलिंदराव, तुम्ही सकाळी महार वाजतात 9 वाजता आणि काल दुपारी 11 वाजता तुम्ही बौद्ध झालात, काय परिणाम झाला तुमच्यामध्ये, कसं ओळखायचं तुम्हाला? आम्ही तुम्ही बौद्ध झालात म्हणून ओळखायचं कसं? होय ताई, काय ओळखायची खून आहे का काही? मुसलमानाला दाढी जरी असते, शिखाला कृपाण असते, दाढी असते, वर पागोड असतं वगैरे सगळं. शिखाला ओळखता येते, मुस्लिमांना ओळखता येते, दुसरे कोण बैरागी असतील त्याला ओळखता येते, शिकलकरला ओळखता येते, पण बौद्धाला ओळखायचं कसं? बाबासाहेब थोडं हसले
आणि सांगितलं जो सदाचारी असेल, जो ज्याच्या वागणुकीत चांगलपणा असेल, तो बौद्ध म्हणून ओळखा. हीच बौद्ध समाजाची खूण आहे. आता आपण आपलं मनात झाकून बघा, आपण बौद्ध आहोत काय खऱ्या अर्थानं. प्रदीपरावने सांगितलं की गाडी घोडी पाठवा लागतात लोकांना आणण्याकरता. धम्मप्रती आपलं एवढं कर्तव्य नाही की स्वतःच्या खर्चाने यावं इकडे म्हणून, एवढं आपण करू शकत नाहीत का? ज्या बाबासाहेबांनी आज आमच्याकरता एवढं केलं, चांगल्या धम्मामध्ये आपलं घेतलं, त्या मार्ग दाखवला आपला, त्या बाबासाहेबांकडे माडीच आणि कार वगैरे सगळ्या त्या झाल्यात केवळ बाबासाहेबांच्या कृपेमुळे झाल्यात. आज 2.5 लाख रुपये विनोदला प्रकार आहे सांगितलं प्रदीपराव रोडे रोडेजाने, तेवढं आहे का खरं? बरं बरं चालेल, अन्नाची गोष्ट आणखी वाढावा जास्त म्हणजे आमचं प्रेशर जास्त चांगलं होईल. तर आमचं काय काम आहे बौद्ध धर्म म्हणल्यानंतर? काय बौद्ध समाजचे लोक म्हणजे काय करायचं? बौद्ध ओळखायचं कसं? ते धर्माची फक्त ओळख म्हणून चालत नाही सुभाषराव, धर्माप्रमाणे वागणं पाहिजेत, पंचशील पाळलं पाहिजेत, अष्टांगशील पाळलं पाहिजेत, 10 पारमिता पाळल्या पाहिजेत, तर तो बौद्ध. नाही तर दुसरं बौद्ध म्हणण्यात स्वतःला म्हणून घेण्यात काहीही अर्थ नाही. आपली वागणूक चांगलपणा पाहिजेत, कुशल कर्म पाहिजेत, तर खऱ्या अर्थानं आपण बौद्ध म्हणून घेण्यास पात्र आहोत. आपण किती लोक इमानदारीने सांगा भंतीला दान देतात? आज भंतेचे इतक्या दुरून आले आपल्या पूर्णहून आहेत, दुसरे भंतेचे बीडहून आले किंवा हिंगोलीहून आले असतील, त्यांना आपण किती लोक दान देतो? मी माझं दिले बरं का दान? मी माझं दिले मध्ये मगाशी मी दिले दान, रोडेसाने पण दान दिले का? त्यांना बिमारी होत नाही, त्यांना काही जेवणाचा खर्च होत नाही, त्यांना बाकीचं काही का डिझेल वगैरे लागत नाही गाडीला? आपल्यासारखाच त्यांचासुद्धा खर्च असतो, कुणं करायचं आहे? बाकीचे सवर्ण समाजचे ब्राह्मण समाजचे लोक करणार आहेत का? आमची जर माझा जबाबदारी आहे, कारण त्यांच्याकडून दान मिळतं आहे आम्हाला, धम्माचं दान मिळतं आहे, धम्माचं ज्ञान मिळतं आहे, धम्मा देशना मिळते. म्हणून आमचं सगळ्याचं कर्तव्य ठरतं की बौद्ध भिक्खू आज या तरुण वयामध्ये त्यांचा त्याग लक्षात घ्या, त्यांचं चिवरचा मान राखा, आणि आपण ते आपल्या समाजचे गुरु आहेत, धम्मगुरू आहेत, बाकीच्या ह्याच्यासारखे बसून राहत नाहीत. पंड्यासारखे देवगेश्वर देवस्थानामध्ये, तुमच्या मिलिंदराव वैद्यान देवस्थानामध्ये, आता राम मंदिर मोठं बांधायलेत, काय तिथे येऊन राम राहणार आहे का? काय दगड आहेत नुसते, बोलू नये असं. आता या ठिकाणी काही प्रसंग नाही आहे, व्यासपीठ नाही आहे, पण दगड धुण्याकरता पैसे करोडो रुपये खर्च करायला आहेत सगळे. पंतप्रधान 50 कोटीचा 500 कोटीचा चेक लिहून देतो त्यांना, लाजीरवाणी गोष्ट. धर्मनिरक्षण देश म्हणता तुम्ही, आणि तुम्ही एका धर्माकरता पैसे एवढे देतात, त्याचा हिशोब नाही कुठं, ऑडिट नाही कुठं, काहीच नाही, पावती नाही, काहीच नाही, कसली पारदर्शक काय काय काहीच नाही त्या ठिकाणी. तिथं ते ब्राह्मण तिथं जो पंड्या बसला असेल त्याला पाया पडतात आणि विदागी देतात का? तर देव प्रसन्न होते, देव कोणता? तर दगडाचा. आमचं कर्तव्य आहे की बौद्ध भिक्खूंना सुद्धा गरजा असतात, त्यांच्या बिमार पडतात दररोज, काय कोणी भंती एखादा भिक्खू आपलं दररोज काही एखादा उपासक येत नाही आहे आणि जीव घालत नाही, त्यांना स्वतःचे खर्च असतात कधी कधी. त्यामुळं आपण 10 पारमितामधलं दान पारमिता ही सुद्धा लक्षात ठेवणं आहे, नाही तर काय होईल? नुसतेच आपण बौद्ध म्हणून घेण्यात अर्थ नाही. ते काय उदयनराजेसारखी नुसती कालर तडकाची, मी बौद्ध आहे, अरे चालेल, असं काही उपयोगाचं नाही. आपला बौद्ध म्हणून खऱ्या अर्थानं जगायचं असेल तर धम्माचा मार्ग, धम्माचे शिस्त, धम्माची चौकट त्याच्या बाहेर जाता येणार नाही. दुसरी अशी, आम्हाला ज्या शक्य असेल ते दान दिलं पाहिजेत, ही काळाची गरज आहे,
धम्माची गरज आहे, तुमच्या आमच्यासाठी गरज आहे, आपल्या भावी पिढीसाठी गरज आहे. आपण सत्संग सोडू नये, चांगला मार्ग सोडू नये, सत्याचा मार्ग सोडू नये, अकुशल कर्म करू नये. कुशल कर्मच करावं करायचं असेल तर, नाही तर अकुशल कर्माच्या मागे लागू नये. नाही तर निवडणूक आली की साहेब लगेच दान बसायचं. अरे स्वाभिमानी पिढी कधी घडणार आमची? बाबासाहेब आंबेडकरांना काय कमी होतं का? त्यांना तर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झाले असते, चीफ जस्टिस झाले असते. खोऱ्यानं पैसा ओढला असता त्यांनी वकिलीमध्ये सुद्धा, पण त्यांनी ते कधी मोहाला बळी पडले नाहीत. स्वाभिमानाचं राजकारण केलं ते, त्याची त्यांची शिकवण ठेवून आम्ही आमचं राजकारण केलं, स्वाभिमान राजकारण केलं. आम्ही कोणाच्या पाय पडत नाही मिलिंदराव, आम्ही मागं राहिलो राजकारण अवश्य, पण आम्ही कधी कोणाच्या पाय पडलो नाहीत, कधी लागून चालू केलं नाही. मागं राहिलं तर आम्हाला काय दुःख नाही. जास्त व्हायला का भाषण माझं? लोक टाळ्या वाजवत आहेत भाषण कमी करा म्हणून. पण तुम्ही हे लावलं बर. आपण संघटन चांगलं आपलं पाहिजेत. एका हॉस्टेलमध्ये, एका वसतिगृहामध्ये, जास्त वेळ बोलत नाही मी, हां थोडं घेतो. संजयराव तुमच्याविषयी खूप बोलायचं होतं मला, तुमचे पाय जमिनीवर आहेत. नाही तर गावचा ग्रामपंचायत सदस्य झाले की तो कालदार ताट करून फिरतो. तुम्ही आमदार असून सुद्धा कधीही आमदारकीचा आव आणले नाही. जमिनीवर पाय असलेला हा नेता आहे. लहानपणापासून बालकोडू त्यांना राजकारणाचं मिळालेलं आहे. मला माहीत आहे संजयराव आता हे रात्री 2 वाजता ते दवाखान्यात गेले आहेत पेशंट करता. हे मी स्वतः डोळ्यानं बघितलेलं आहे. रात्री 2-2 वाजता पेशंट करता जातात. गोरगरीब बघत नाहीत काही नाही. दमानंद मुंडेसुद्धा, दमानंदजी सॉरी मंत्री महोदयसुद्धा, मला एक क्लिप ऐकायला मिळाली. एका हिंगोलीची महिला, त्या हिंगोलीच्या महिलेनं त्यांना रात्री 11-12 वाजता फोन केला आणि साहेब म्हणे, भाऊ माझी अशी अशी अडचण आहे, माझी मुलगी शिकायला आहे, तिला फी भरायला पैसे नाहीत आणि उद्याची तारीख आहे शेवटची. ताई म्हणे मी तुमच्याकरता मी पैसे पाठवू का? तुमच्या बँकेचा नंबर सांगा, मी पैसे तिकडे ट्रान्सफर करतो आणि तुमच्या मुलीला तिकडे पाठवा. हे धनंजय मुंडे मंत्री असून हे काम करतो. आपलं भाग्य आहे की आपल्या चांगले असे मंत्री आणि लोकप्रतिनिधी मिळाले आहेत या ठिकाणी. अरे कुठं ॲक्सिडेंट झाला, कुठं काही झालं तर धनंजयजी मुंडे ताबडतोब धावून जातात, लोकांना मदत करतात. आता मला त्यांना विनंती करायची आहे की आपण ते मंत्रीने सांगितल्याप्रमाणे 2% करा ती सेसम, म्हणजे आमच्याकडून जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते 2% करा. आणि दुसरी गोष्ट अशी, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कॉलरशिप आमच्या दलित मुलांना मिळत नाही. केवळ स्कॉलरशिपवरच काही लोकांचं शिक्षण आहे, माझं शिक्षणसुद्धा स्कॉलरशिपवर झालं. तर आपण ती स्कॉलरशिप मिळवून द्यायचा, ते हाईक करायचा, वाढ करायचा हा प्रयत्न करावा, एवढीच माझी विनंती आहे. कारण संबंध वर्षभर स्टायपेंड कुठला मिळाला नाही आहे आणि म्हणून आमचे विद्यार्थी शिकू शकत नाहीत. आणि बाबासाहेब आंबेडकरच्या कृपेनं ती स्कॉलरशिप मिळाली म्हणून आमचे विद्यार्थी आज हजारो नव्हे लाखोच्या संख्येनं पदवीधर झालेले आहेत, इंजिनियर झालेत, डॉक्टर झालेत, वकील झालेत, फॉरेन एम्बेसीमध्ये अँबॅसेडर झालेत, तलाठी, शिक्षक आणि तुमचं ग्रामसेवक, याला तर गणतीच नाही. एवढं लोकं शिकलेत केवळ बाबासाहेबच्या कृपेनं. म्हणून आम्ही, तुम्ही जसं भगवान बाबाला मानता तसं आम्ही बाबासाहेब आंबेडकरला मानतो. देव कल्पना आम्ही म्हणत नाही आहे, पण देवापेक्षा देव जर करता असेल तर बाबा त्याच्यापेक्षा मोठे आहेत असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही बाबासाहेबची पूजा करतो. आणि बाबासाहेबांनी सांगितलं धम्म आपण तंतोतंत अंमलात आणला पाहिजेत. इलेक्शन असो किंवा इतर कोणताही पिरियड असो, त्या पिरियडमध्ये कुठलेही लाचारी पत करू नका. दिवस आता नोकऱ्या नाही आहेत दिवसा, यापुढे ब्राह्मण समाजच्या माणसाला सुद्धा नोकऱ्या नाहीत. पुन्हा परत सांगतोय मी, बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि तथागताच्या स्मारकासमोर यांच्या स्मृतीसमोर घेतो त्यांच्यासमोर उभारून सांगतो. आता यापुढे जे या ठिकाणी बसले आहेत
माता भगिनी, तुमच्या घरचे जे गुणी विद्यार्थी असतील वसंत, तुमच्या घरचे गुणी विद्यार्थी असतील डॉक्टर होत असतील अवश्य डॉक्टर होऊ द्या, इंजिनियर होणार असतील अवश्य इंजिनियर होऊ द्या, वकील होणार असतील अवश्य वकील होऊ द्या, प्राध्यापक होणार असतील अवश्य होऊ द्या, इंजिनियर होणार असतील अवश्य होऊ द्या. पण 12वी नापास 10वी नापास माझ्याकडे शिक्षण संस्था आमच्याकडे येतात. भास्कर तुम्हाला तर माहीतच आहे, भास्करलाही साहेब मला नोकरी पाहिजे माझ्या मुलाला. ठीक आहे भाई, नोकरी देऊ तर मी काय दे. आणि शिक्षण किती झाले हे, किती झालं तुझं शिक्षण? पोरला विचारतात किती झालं. मॅट्रिक भाई, मॅट्रिक मॅट्रिक पास झालंस का? नाही साहेब, विषय विषय एक विषय गेला आमचा, ते विषय झाला की मग आम्ही हे कर, तर त्याला घ्या काहीतरी करून शिपाई किपाई का लावून घ्या. मी म्हणतो ह्या गोष्टी करत बसण्यापेक्षा आपल्या लोकांना तांत्रिक शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. यापुढे कुठल्याही नोकरी नाहीत, काही ठराविक लोकांना जॉईंट सेक्रेटरीची UPSC मध्ये जॉईंट सेक्रेटरीची, केंद्र सरकारमध्ये जॉईंट सेक्रेटरीची नोकरी मिळते, डेप्युटी सेक्रेटरीची नियुक्ती मिळते. कारण तो क्वालिफिकेशन असो नसो, एका मुलात मला समजलं की UPSC परीक्षाच दिली नाही तरी त्याला नेमणूक दिली. आणि तुमचे आमचे मुलं 10-10 वेळा 5-5, 7-7 वेळा परीक्षेला बसतात, ते पास होत नाहीत कारण त्यांचा कोणी वरचा वशिला नसतो म्हणून. त्यामुळे आताच्या येणाऱ्या पिढीकरता, स्वाभिमान जगण्याकरता तोंड आपलं वर ठेवावं लागेल हवा घेण्याकरता. त्यामुळं आता काळाची गरज म्हणून नव्हे, ती अत्यंत जरुरी बाब आहे की आपल्या सगळ्या नवीन पिढीनं जे पुढे शिकू शकत नाहीत, ज्यांना पुढे शिकायची इच्छा नाही, त्या लोकांनी तांत्रिक शिक्षणाचा आधार घ्यावा. आणि आपण तांत्रिक शिक्षणाचा घेऊन कुठेतरी उद्योगधंदा उभा करावा, जेणेकरून स्वाभिमानानं तुम्हाला जगता येईल. नाही तर लाचारी आपल्या नशिबी पुजलीच आहे, ती लाचारी पत्करू नका. एवढं कळकळीचं आवाहन करतो आणि आपण दानपारमिता पाळावी या ठिकाणी, आजपासून सुरुवात करावी. यापुढे सुद्धा आम्हाला गाड्या पाठवायची गरज पडू नये, अशा प्रकारे आपण आपलं वर्तन राहावं एवढीच अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करून, मला अध्यक्षपद दिल्याबद्दल जगनबापूचे, गायकवाड सरांचे, बनसोडे सरांचे, हिंगळे साहेबाचे आणि गोडके साहेबाचे सगळ्याचे आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद सर. तुम्हाला असं होऊन गेलेलं आहे की एका कवित्री मराठा की देस तू इथे दगडा नाकार, मित्र कसे मी तुझे उपकार आहे तुमची, त्या ठिकाणी अवस्था झालेली आहे. आमदार संजय बहुदंड या पुढच्या 5 धम्मपरिषदेसाठी 25,005 वर्ष सतत सातत्यानं घोषित करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर विनोद जगतकर यांनी पुढच्या धम्मपरिषदेसाठी आजच जाहीर केलेले आहेत. त्यानंतर आपण ज्या आतुरतेने धम्मदेशनीची वाट बघत आहात, मी असं म्हणेन, बोलणे असे असावे मुक्यानेही बोलावे, बोलणे असे असावे मुक्यानेही बोलावे, ऐकणे असे असावे बोलणाऱ्यानेही ऐकावे, असणे असे असावे दुःखी पीडितानेही असावे, रडणे असे असावे दगडानेही रडावे, पाहणे असे असावे दृष्टी नाही दिसावे, जगणे असे असावे प्रेतानेही जगावे, अशी वाणी आपण आज ऐकणार आहोत. मी धर्मरक्षकांना विनंती करतो की हा माईक आपण उत्तम महादेव यांच्याकडे सोपवतो आहे. गायकवाड सर आपल्या माहिती करता सांगू इच्छितो, गेल्या वर्षी मी 60,000 रुपये दिले, 60,000 रुपये बरोबर आहे मनपाचा संपूर्ण, या वर्षी सुद्धा 50,000 रुपये देतोय मी. त्यामुळे आपण कृपा करून असं समजू नका की जगतकर निवळ कंजूस माणूस आहे बाबा, हा असं असू नका. हा साहेब, संजय दौंड साहेबाने उर्फ भाऊनी दरवर्षी 25,000 रुपये भोजनदानासाठी दिले आहेत, पुन्हा एकदा टाळ्या हे घ्यायचं तिकडं.